हे काय ठोकळे काय आता मी स्नेहल कडे पाच ठोकळे देतोय किती ठोकळे दिले मयूर पाच ठोकळे स्नेहल तू मयूरला तीन ठोकळे दे आता दे बर किती उरले तुझ्याकडे ठोकळे किती राहिले दाखव किती उरले किती उरले दोन उरले की नाही मयूर तुझ्याकडे किती ठोकळे तीन म्हणजे पाच ठोकळे देते तुला किती ठोकळे दिले मी पाच ठोकळे दिले त्याच्यातून मयूरला किती दिले तीन दिले मग तुझ्याकडे किती उरले दोन आता मग मला सांगा तू काय केली वजाबाकी केली पाच ठोकळ्यांमधून किती ठोकळे कमी केले तीन ठोकळे कमी केले म्हणजेच काय केली वजाबाकी केली आलं लक्षात आता बघा अशाच पद्धतीने तुम्ही अंकांच्या सुद्धा वजाबाक्या करू शकतात हा समजा सात आहेत सात मधून तीन कमी केले आता बघा समजा माझ्याकडे आता पाच बोट आहे किती बोट आहे किती बोट आहे पाच बोट आहे बरोबर पाच बोट आहेत ना त्याच्यामधून मी एक बोट कमी केला किती उरले चार आला लक्षात कमी करणे म्हणजे वजाबाकी समजा अजून एक सांगतो एका झाडावर पाच पक्षी होते एका झाडावर किती पक्षी होते पाच पक्षी होते त्याच्यामधून दोन पक्षी उडून गेले एका झाडावर किती पक्षी होते पाच होते त्याच्यातून दोन पक्षी उडून गेले किती पक्षी राहिले त्या झाडा किती राहिले तुझ्या लक्षात येत नाही का अजून बघ नवीन सांगू हा एका झाडावर किती पक्षी होते पाच किती होते त्याच्यातून दोन उडून गेले किती राहिले मग किती राहिले तीन जोरात जोर किती राहिले तीन किती पक्षी राहिले तीन आलं लक्षात वजाबाकी करता येईल तुम्हाला अशी करता येईल ना मग आता बघा आपण या पाठामध्ये पान नंबर 32 वर 33 वर आणि 34 वर उदाहरण दिलेले आहेत बघा तिथं लेखी स्वरूपात पण आहेत आणि चित्र स्वरूपात पण आहेत तर ह्या हे सगळे उदाहरण तुम्ही घरून तुमच्या आई वडिलांच्या मदतीने सोडवून आणायचे समजलं का हा लक्षात आला आता